मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. नगर परिषद कर्मचाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन, नगर परिषदेचं कामकाज ठप्प, चालत्या आराम बसच्या खिडकीतून बाहेर फेकल्या गेलेल्या प्रवाशाचा मृत्यू, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया आणि जन्मभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांची जलनायक म्हणून नियुक्ती, RTO अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेचा इशारा आणि रस्त्यावरील खड्ड्यात पोहून त्यानं केला प्रशासनाचा निषेध. सविस्तर वृत्त. विविध प्रलंबित मागण्यांसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन केलं, त्यामुळे नगर परिषदेचे सर्व कामकाज ठप्प झालं होतं. महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, मुख्य अधिकारी, कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी कामगार संघटना समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून सामूहिक रजा आंदोलन संपूर्ण राज्यात करण्यात आलं. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे 10 ते 14 ऑगस्ट पर्यंत शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. तर 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. या काळात मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर 21 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाजसेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 13 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10:30 वाजता दग तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 सत्रात ही सभा होणार असून पहिल्या सत्रात प्रास्ताविक, मागील सभेचं इतिवृत्त वाचन आणि मंजुरी, वार्षिक जमा खर्च आणि वाचन आणि मंजुरी, अध्यक्षांचं मार्गदर्शन, दुसऱ्या सत्रात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, मान्यवरांचं स्वागत आणि परिचय, गुणगौरव समारंभ आणि मान्यवरांची मनोगते होणार आहे. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष अशोक पाखरे, उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर, सुधीर देवळेकर, सूर्यकांत लांजेकर, बाळकृष्ण शिर्के, खजिनदार प्रकाश पेढामकर, सरचिटणीस राजू सरविलकर, चिटणीस विजय खेडेकर, सरचिटणीस संदीप आंबवकर, संघटक अशोक रिळकर, रमेश जाळगावकर, चंद्रकांत खेडेकर, सल्लागार सीताराम खेडेकर, विष्णुपंत सावर्डेकर यांच्यासह सभासद आणि तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार असून बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर यांनी केलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना आराम बसच्या खिडकीतून पडल्याने एका प्रवाशाचा बळी गेल्याने महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळेच बसमधील प्रवाशाचा बळी गेल्याची चर्चा प्रवाशांमध्ये असल्याने मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यांमुळे किती धोकादायक झाला आहे हे स्पष्ट झालं आहे. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खड्डे रस्त्यात की रस्ते खड्ड्यात असं म्हणायची वेळ प्रवासी आणि वाहन चालकांवर आली आहे. कोकणातून मुंबईकडे जाताना वडखळ ते पनवेलपर्यंतचा प्रवास प्रवाशांना अगदी नकोसा वाटतो, त्यामुळे अनेक जण वडखळ मार्गे जाण्याऐवजी वाकण येथून खोपोली मार्गे मुंबई गाठणं पसंत करतात. शहरातील साळीवाडा कुवारसाई येथील बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बालाजी कॉम्प्लेक्सची पहिली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी आत्माराम यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी अशोक देवळेकर, सचिवपदी अरविंद तटकरी, खजिनदारपदी सुरेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व सदनिकाधारकांच्या उपस्थितीत नामफलकाचं अनावरण करण्यात आलं. वडापाव सेंटरचे मालक पांडुरंग शेठ शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष यादव आणि उपाध्यक्ष देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला. उन्हाळ्यात भेडसावणारी तीव्र पाणी टंचाई संपुष्टात आणण्यासाठी शासनाच्या जलसंवर्धन योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे कोकणातील हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांची महाराष्ट्र शासनानं जलनायक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यात जलसंवर्धन, जलप्रदूषण, पाणी वापराबरोबर प्रभावी सिंचन याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, राज्यात जलसंवर्धनाची चळवळ वाढीस लागावी यासाठी पुणे येथे जलसाक्षरता प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. या प्रशिक्षण केंद्राअंतर्गत जलसंवर्धन आणि सिंचन यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जलनायक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अभिनेते अक्षय कुमारच्या आगामी टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं 8 दृश्यांना कात्री लावण्यास सांगितलं आहे. या चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेला देण्यात आलेले संवाद मनोरंजक नसून ते योग्य पद्धतीनं मांडण्यात आलेलं नाही असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं असल्याचं बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानावर हा चित्रपट आधारित आहे. शासनाच्या परिवहन विभाग रत्नागिरी RTO चे अधिकारी यांनी प्रामाणिकपणे शासनाचे विविध टॅक्स भरणाऱ्या रिक्षाधारकांवर जाचक अटी लादत असल्याचा आरोप रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेनं केला आहे. रिक्षा दरवाढ न करणे, रिक्षा ब्रेक चाचणीची व्यवस्था, खासगी वाहनातून विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक असे प्रश्न न सुटल्यास RTO अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. केंद्र सरकारने अनेक सुविधांसाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. मात्र न्यायालयानं आधार कार्ड सक्तीचं केलं जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं. आता शेअर खरेदी, म्युच्युअल फंडसाठी आधार कार्ड अनिवार्य होऊ शकतं तसे संकेत देण्यात आले आहेत. केंद्र सरकार आणि सेबी लवकरच शेअर आणि म्युच्युअल फंडासाठी आधार नंबर बंधनकारक करण्याची योजना आखत आहे. शेअर बाजारात काळा पैसा अधिकृत करण्यासाठी वापर होत असल्या कारणानं हा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठाला वेळेवर निकाल लावता आलेला नाही. आता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आला आहे. राज्यपालांच्या सूचनेनंतर ते रजेवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या जागेवर देवानंद शिंदे हे सध्या मुंबई विद्यापीठाचा कारभार पाहणार आहेत. शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. गेल्या 2.5 वर्षापासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगगुरू रामदेव बाबा ये है इंडिया या देशभक्तीपर आधारित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. या चित्रपटातील सैया सैया या गाण्यात ते दिसणार आहेत. लोमहर्ष या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ते म्हणाले, या चित्रपटाची कथा देशभक्तीशी जोडलेली असल्याने या चित्रपटात काम करण्यास रामदेव बाबांनी संमती दिली. या चित्रपटाचं शूटिंग राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात झालं आहे. देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असं विधान देशाचे मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलं आहे. राज्यसभा TV ला दिलेल्या मुलाखतीत अन्सारी यांनी हे वक्तव्य केलं. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यकाळ संपत असताना हमीद अन्सारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुढील 2 महिन्यांमध्ये देशभरात मान्सून सरासरी गाठेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यापैकी ऑगस्टमध्ये 99% पाऊस पडेल असंही खात्यानं स्पष्ट केलं. मान्सूनच्या अंदाजाचा दुसरा टप्पा हवामान खात्यानं जाहीर केला. त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांमध्ये देशाच्या सरासरीच्या 100% पाऊस पडेल. त्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस देशात नोंदला जाईल. त्यात 8% कमी किंवा जास्त असेल असंही अंदाजात नमूद करण्यात आलं आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा देशभर गाजत आहे. या प्रकल्पाविरोधात जनतेनं अनेक वेळा आंदोलन छेडली. मात्र गेले काही महिने हे आंदोलन शांत होतं. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील वातावरण टापणार आहे. कारण येत्या 20 ऑगस्ट रोजी जनहक्क सेवा समितीच्या वतीने जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये शिवसेना पहिल्यापासून जनतेच्या सोबत आहे. मात्र भाजप हा प्रकल्पाच्या बाजूनं आहे. त्यामुळे हा प्रकल्प व्हावा यासाठी ते आग्रही आहेत. मध्यंतरी अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनीचा मोबदलाही स्वीकारला. यामुळे अनेक मूळ प्रकल्पग्रस्त या आंदोलनापासून बाजूला झाल्याचं सध्या चित्र आहे. रस्त्यांवरील खड्डे ही सगळीकडची समस्या आहे. या समस्येवर एक अभिनव उपाय कर्नाटकातील एका व्यक्तीनं काढला. चक्क रस्त्यावरील खड्ड्यात पोहून या व्यक्तीनं प्रशासनाचा निषेध केला असून या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे. नित्यानंद वलकाडू असं या व्यक्तीचं नाव असून उडपी वट्टल या नावानं तो ओळखला जातो. उडुपी नागरिक वेदिके या संघटनेचा तो नेता आहे. मणिपाल शहर आणि आजूबाजूच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी अशी त्याची मागणी आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नगरपरिषद कर्मचाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन,
नगर परिषदेचं कामकाज ठप्प, चालत्या आराम बसच्या खिडकीतून बाहेर फेकल्या गेलेल्या प्रवाशाचा मृत्यू, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया आणि जन्मभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांची जलनायक म्हणून नियुक्ती, आरटीओ अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेचा इशारा आणि रस्त्यावरील खड्ड्यात पोहून त्यानं केला प्रशासनाचा निषेध, याचबरोबर खेळ वार्ता संपल्या. धन्यवाद.